सांगड बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे बांधारे भक्तीची, नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची, सांगड बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे बांधारे भक्तीची, नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची। संसार सागर सागर संसार सागर सागर संसार सागर सागर संसार सागर संसार सागर सागर भरला जातो दृढ घरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान ज्ञानावसाधक तोडून द्वैताची उपाधी अद्वैत वस्तु साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी ज्ञानावसाधक सांगड बांधारे बांधारे भक्तीची नारायण मी म्हणते दुकानात जायचा एवढा अट्टहास कशासाठी सोसवत नाही आपल्याला तर घरी बसावं ना तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे पण व्यवसाय म्हणजे सुद्धा एक शिवपूजाच आहे बर आणि ती कशी बर टाळावी मला तसं म्हणायचं नव्हतं हो पण आपलं वय आता ध्यानी घ्यायला नको का नरहरीवर एकदा जबाबदारी सोपवून मोकळं व्हायला पाहिजे बघा आमच्याही मनी तसं येतं परंतु नरहरीच सार ध्यान शिवमय झालंय त्याच संसारात लक्षच नाहीये असं पहा ईश्वराबद्दलचं प्रेम आपणच पेरलं ना त्यांच्या मनात मग संसाराची ओढ त्यांना लावायला नको का आपण आता पिकली पान पण आपल्या मागं सारं आयुष्य काढायचंय पोराला माझं असं मत आहे नरहरीचा विवाह लावून देऊ म्हणजे त्याला जबाबदारीची जाणीव होईल हो अगदी बरोबर बोललीस बघ सावित्री अगं एकदा का नरहरीच लग्न झालं की आपोआप तो वळणावर येईल आणि एकदा जबाबदारी अंगावर पडली की स्वतःच दुकानही सांभाळेल तो आणि आज ना उद्या त्याला आपल्या घरच्या व्यवसायात लक्ष देणं क्रमप्राप्त आहे ग माझ्या पाहण्यात एक मुलगी आहे अगदी नरहरीला शोभेल अशी लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभेल हो त्यांचा मग थांबताय कशासाठी आओ लग्न ठरवूनच टाका हो पण नरहरीला विचारायला नको का आओ तो आपला मुलगा आहे आपल्या शब्दाबाहेर आहे थोडाच चल आपण लग्नाचं बघूनच टाकूया माझ्या लग्नाची एवढी घाई का करता ती तुमच्या शब्दाबाहेर थोडीच आहे मी म्हणलं नव्हतं आपला नरहरी आपला शब्द पडू देणार नाही म्हणून
आम्ही थकलो रे बाळा, अरे आमच्या डोळ्यात एक तुझं लग्न झालं, तू संसाराला लागलास आणि व्यवसायात लक्ष द्यायला लागलास की भरून पावलं बघ सारं. मी लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मी लग्न करीन पण माझा संसार माझ्या शिवभक्तीच्या आड येता कामा. अरे अरे गंगा एक संस्कार संपन्न मुलगी आहे. नरहरी, अरे शिवभक्ती म्हणजे आपल्या साता जन्माचं धन आहे आणि आपल्या या शिवालयात गंगा अगदी लंकेची पार्वती होऊन यायला तयार आहे. तसं असेल तर माझी काहीच हरकत नाही, शिवाय आईलाही आता काम होत नाही, तिला हातभाराची गरज आहे. अरे सुनमुख बघितल्याशिवाय मोक्ष मिळत नाही असं म्हणतात, म्हणून मला तुझ्या लग्नाची घाई आहे. बरं ठीक आहे, तुमच्या मनासारखं होऊ दे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. गंगा, हे शिव प्रपंच असलेलं घर आहे. या घराचं घरच्यांचं दैवत म्हणजे शंभू महादेव. या घरात केवळ शंकराचीच पूजा केली जाते. पण मी सर्व देव पूजते, सर्वच देव समान नव्हेत का? नाही गंगा, ही भरतभूमी म्हणजे एक मोठं शिवालय. ह्या सृष्टीचा निर्माता, विधाता, रक्षिता शंभू महादेव आहे. हे साऱ्या विश्वात शिव हे एकच तत्व सामावलेलं आहे. आदि आणि अंत शिव आहे. मान्य आहे, पण त्यामुळे इतर देवता पूजनीय नाही असं तर होत नाही ना? गंगा, पंढरपुरात जन्म घेऊनही अद्याप मी विठोबाचं दर्शन घेतलेलं नाही. अनेकदा बोलावूनही नामदेवांच्या प्रवचनाला मी गेलो नाही, कारण ते हरिभक्त आणि मी शिवभक्त. राम परमात्मा असता तर तो शिवाला का शरण गेला असता? विठोबाच्या भक्तीपूर्वी पुंडलिकही शिवभक्तच होता. सुज्ञ लोक सांगतात की हे सगळे देव एका परब्रह्माची नावे आहेत, पण मला हे मुळातच मान्य नाहीये. ज्ञानदेव, नामदेव मोठे सत्पुरुष आहेत, पण मुळात ते शैवच. त्यांची शिवोपासना फळाला आली आणि म्हणूनच ते ह्या अढळ स्थानी पोहोचले. गंगा, शिवोपासना हे एकच अंतिम सत्य आहे. रागावू नका, पण शिवोपासना हे वैराग्याचं काम, हे वैराग्याला शोभा देत. आपण प्रापंचिक माणसं, संसारात रमणारी. असं कोणी सांगितलं? ह्या विश्वाचा प्रपंच करणारे शिवशक्ती एक प्रापंचिक जोडप आहे. पाश विरक्त राहूनही या जीवसृष्टीचा संसार त्यांनी केलाच ना. सर्व कर्मे करूनही त्या कर्मात नसण्याची विरक्त दिशा त्यांनी आपल्याला दाखवली. गंगा, आपल्या सगळ्यांमध्ये शिव पार्वतीचं वास्तव्य आहे. त्यांचा सारखा प्रपंच करूनही त्यात अलिप्त राहणं आपल्याला शिकायला नको. खरंय, पण अंगाला राग फासून अलिप्त होण्यापेक्षा संसारात राहून ईश्वर चिंतनात अलिप्तता जपणं केव्हाही चांगलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आमचं कसं व्हायचं पुन्हा? तो पाऊस पाणी लांबलाय सगळं झाले. शेतकऱ्याची उपास मार झाली. मला सुकाय लागला. या या नरहरी बुवा, बसा जरा. नको नको, दुकानात मंडळी खोळंबली असतील
मला जायला हवं. थांबावं नरहरी बुवा, किती धानाच्या माग लागताय. अहो या सोनारांचं बरं काय मागा दागिने घालून फिरवतोय. तर काय हो, शंकरच्या गळ्यात रुद्राक्ष आणि भक्तांच्या गळ्यात सोन्याची लढी हो. हे घ्या, आम्ही सोनार, शिवनामाचं सोनं हेच आमचं लेणं, हाच आमचा पिढीजात व्यवसाय. शैवनामाच्या सुवर्णापुढे हे बेगडी सोनं काय वैभव देणार सांगा. तुम्हाला मोह असेल तर घ्या. तुम्ही खायला जवताय नरहरी. नरहरी, अवघा पंढरपूर म्हणते आपल्या उपास्य दैवतावर श्रद्धा असावी ती तुमच्यासारखी. ईश्वर स्वरूप कोणतेही असू दे, हृदयाच्या गाभाऱ्यात परमात्म्याला कोंडून घेता आलं पाहिजे. धन्य आहे तुमची. हा माझ्या मातापित्यांचा गौरव आहे. आज ते हयात नाहीत, पण त्यांनी माझ्यावर केलेले संस्कार आयुष्यभर माझ्या बरोबर राहतील. त्यांनी दिलेला व्यवसाय प्रामाणिकपणे करणं हे आमचं ब्रीद आहे. त्यांचं शिवालय सांभाळणं हा आमचा धर्म आहे. अहो नरहरी बुवा, सायंकाळी मंदिराच्या प्रांगणात लोकांना हा बोध तरी द्या. मी बोध तो काय देणार, तो अधिकार नामदेवांचा ज्ञानदेवांचा आहे. आम्ही म्हणतो, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देह बागेसरी जाणे, अंतरात्मा नाम सोने. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार. देह भागे सरी जाणे, देह भागे सरी जाणे, अंतरात्मा नाम सोने. देह भागे सरी जाणे, अंतरात्मा नाम सोने. त्रिगुणाची करुणी मूस, त्रिगुणाची करुणी मूस, आतोतीला ब्रह्मरस, ब्रह्मरस. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, करुणी तुमकी. रात्रंदिवस ठोका ठोकी, जीव शिव करुणी तुमकी, रात्रंदिवस ठोका ठोकी. विवेक हातवडा घेऊन काम क्रोध केला चूर्ण,
काम क्रोध केला चूर्ण देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार तुझे कामाचा व्यवहार तुझे कामाचा व्यवहार कातरी मन बुद्धीची कातरी राम नाम सोने सोरी मन बुद्धीची कातरी राम नाम सोने सोरी ज्ञान ताजवा घेऊन हाती ज्ञान ताजवा घेऊन हाती दोन्ही अक्षरे जोखिली दोन्ही अक्षरे जोखिली देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार कसं काय येणं केलं पंढरपुरात आज तुमच्याकडेच काम करून आलो बघा ना हरी सोना आमच्या हातून आपली सेवा झाल्यास साक्षात शंभू महादेवाची पूजा झाल्याचा आनंद होईल अहो नरहरी बुवा सावकारी पेढी छान उत्तम चालली बघा अहो भगवंताने भर भरून धन दौला दिली आहे कमतरता म्हणून कशाची नव्हती बघा शिवशंकर प्रसन्न जैसे वरी ऐश्वर्य तिथे राज्य करी ह्या सुखात एक सहल होता तो म्हणजे पोटी संतान नव्हते अहो कोणा महात्म्याने पंढरपूरच्या विठ्ठलाला नवस बोलण्यास सांगितले आम्ही उभे येतानी नवस बोलला तो म्हणजे पोटी संतान झाले तर पांडुरंगाला रत्नजडीत सुवर्णाचा करगोटा घालू असा बर पुढे काय झाले अहो काय झालं काय विचारताय ना हरी
अहो आमच्या घरी बाळकृष्ण खेळतोय. वा शेठजी वा, म्हणजे खऱ्या अर्थानं वंशाला दिवा मिळाला आणि ह्यापेक्षा मोठं धन नाही बरं. तोच नवस फेडायच्या म्हणून आलो तुमच्याकडे. पांडुरंगाला रत्नजडी सुवर्णाचा करगोडा तुम्ही तयार करून द्या. मी आता मला सांगा, त्या पंढरपुरात दुसरा असा कोणता कारागीर आहे जो उत्तम दागिना बनवू शकेल? अहो तुमचा लौकिक फार मोठा आहे. हा नवसाचा करगोटा तुम्हीच तयार करून द्यायचा आहे. मी सोनं जड जवाहीर सोबतच घेऊन आलोय. हा बिदागीची मात्र काळजी करायची नाही. ते सगळं ठीक आहे शेठजी, पण मला ते जमणार नाही. तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं तरी करून घ्या. का तुम्ही का नाही म्हणताय शेठजी? मी माझी प्रत्येक कलाकृती शिवशंभूला समर्पित करत असतो. लोकांचे अलंकार घडवताना त्यांना शिवस्वरूप समजत. विठ्ठलाचं काम मी कसं करू? हो ना अरे बुवा, पांडुरंगालाही शिवरूप माना. हो अरे हर ऐक्याचे अधिष्ठान आहे ते. तुमच्या दृष्टीनं हो सर्वत्र एकच परब्रह्म विविध नावानी नटलाय. हा अलंकार तुमच्याच हातानं घडावा असा माझा हट्ट समजा तुम्ही. शेठजी मी शिवालयाशिवाय अन्य कोणत्याही देवळात जात नाही, कुठल्याही देवाचं दर्शन घेत नाही. आता विठोबाच्या कमरेचं माप घेतल्याशिवाय मी करगोटा कसा काय घडवू? मी त्या देवळात येणार नाही. अहो केवळ माप घ्यायला गेल्याने तुमच्या शिवभक्तीत कोणती उणीव पडणार आहे? मला जमणार नाही. केवळ मापाचाच प्रश्न आहे ना. मी विठोबाच्या कमरेचे माप घेऊन येतो. त्या मापावर हुकूम मला करगोटा बनवून द्या म्हणजे झालं. ठीक आहे शेठजी, तुमच्या शब्दाला आणि इच्छेला मान देऊन मी हे काम स्वीकारतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दिलेल्या मापावर हुकूम मी करगोटा बनवेन, मग मला दोष देऊ नका. ठीक आहे, हे हिरे मोती मानक तुम्ही तपासून ताब्यात घ्या बरं. मी तुम्हाला माप पाठवून देतो. ठीक आहे शेठजी. सकाळपासून कुणी भेटलंच नाही. मी बी त्याचीच वाट बघतो. अहो गुरुजी कुठे चालला तितक्या काहीने? काही नाही हो, माझ्या मुलीचा विवाह ठरलाय ना, तर मग त्याच्यासाठी त्याच तयारीमध्ये आहे. दागिने करायला नरहर पंतांच्याकडे चाललो. खरं आहे खरं आहे. बर काय कधी आहे लग्न आपल्या कन्येचं? पुढल्या सप्ताहामध्ये आहे. बर मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला एक शहाणपणाचा सल्ला देऊ का? काय शहाणे असाल तर तुम्ही त्या नरहरी पंताचा नाद सोडा आणि दुसरा कारागीर बघा. अन्यथा घटिका टळायची आणि दागिने मिळायचे नाहीत. हो खरंय, पंढरपूरची लोक दाखला द्यायचेच ना नरहरी बुवांबद्दल. अहो म्हणायचे एक वेळ चंद्राच्या जागी सूर्य उगवेल, पण नरहरी बुवा दुसऱ्या देवाचं दर्शन घ्यायचे नाही. हा आता शेठजींनी थैली दाखवली आणि हेच नरहरी बुवा सारं काय विसरले बघा. सध्या पंढरपुरात चर्चेचा हाच विषय बनला आहे. मला सांगतो गुरुजी, पैसा माणसाला काय करायला येईल त्याचा नियम नाही. सांगताय काय, नरहरी पंत शिवभक्त, चुकून एखाद्या दुसऱ्या देवाचं दर्शन झालं तर स्नान करतात ते, आणि आता तेच विठोबाचे दागिने घडवत आहेत म्हणजे आश्चर्यच म्हणायचो. अहो काय ही अधोगती, आम्ही त्यांना संतांचा अवतार समजत होतो. जात आहे ना दागिने घडवायला. चेचे पंढरपुरामधले इतर कारागीर अजून हयात आहेत. बरी करमणूक झाली सकाळपासून. अगदी मजा आली. शेठजी हे तुम्ही दिलेलं माप आणि त्या बरहुकूम मी हा दागिना घडवलेला आहे, पहा तरी तुमच्या पसंतीस उतरतो की नाही. काय हे नरहरी बुवा, अहो तुमचे पिताजी अच्युत बुवापासून आमच्या घरी दागिने घडवले गेलेत. अहो आम्ही कोणती तक्रार करावी, ही आमची पात्रता तरी आहे का? अत्यंत सुंदर दागिना घडवला तुम्ही, शंकाच नाही. आमच्या ग्राहकाच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच आमचं. नाही नाही असं कसं, तुमची कर्णावळ आणले ना. नको नको, ज्या कार्यासाठी तुम्ही हा दागिना घडवलाय ते कार्य तर आधी पूर्ण करा, नंतर या. असं म्हणताय, आपणाला आग्रह करण्यात काही अर्थ नाही.
कारण पांडुरंगाच्या अभिषेकाचा सोहळा बघण्यास आज सारं पंढरपूर जवळा जमलंय. सर्वात समक्ष तुमचा सत्कार करण्याचा मानस होता माझा. अहो शेटजी, सत्कार थोडा मोठ्यांचे करायचे असतात. आम्ही शैव कारागीर, बेलफुलांचे पुजारी, आमचा कसला सत्कार करता? आपण सा मंडळी खोळंबली असतील. खरं आहे तुमचं, निघतो मी, परत येताना भेटतो आपणाला. या विठ्ठल 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 देवाला कुंकू वहा, हळद वहा, बुक्का वहा, फुले वहा, देवाला हळद वहा, कुंकू वहा, बुक्का वहा, फुले वहा. योगी सागिर जा इकडं. हे काय शेठजी, अहो केवढा मोठा करगडा झालाय हा. हा देवाला कसा होणार? अहो मी स्वतः देवाच्या कटीचे माप नेऊन नरहरी भुवांना दिलं होतं. काय शेठजी, हा पंढरपुरात पांडुरंगाचा नास्तिक सापडलाय तुम्हाला या कामासाठी? तो कशाला म्हणला काम करतोय? शंकराचं पिंडचं ना करायला सांगा, 10 वेळा करायला बघा तो माप घेऊन अगदी व्यवस्थित. खरं आहे तुमचं, पण माझी तर आता अडचण झालेली आहे. एक विधवर तरी करगोटा कमी करायला हवा. हो तरच तो देवाला बसेल, अन्यथा त्या वस्तूचा उपयोग तो काय? नाही बरोबर आहे तुमचं, मी आत्ता जातो आणि देवाचा रागीना नीट करून. असं कसं होईल शेठजी, तुम्ही दिलेल्या ह्या मापावर हुकूम मी हा करगोटा बनवलेला आहे. आता हे माप आणि हा करगोटा. अहो बरोबर आहे की काय झालं असेल, घाई गडबडीत माझीच काहीतरी चूक झाली असेल माप घेण्यात. बर आता काय करावं असं म्हणताय? आता एक काम करा, हे विधवर मोठं होते, ते लहान करून द्या म्हणजे देवाच्या कमरेला बरोबर बसेल. बरं हे माप तरी बरोबर आहे ना? हो बरोबर आहे, शंकाच नाही. मी अगदी स्वतःच्या हातानं माप घेतलेलं आहे. ठीक आहे, असं असेल तर मी लहान करून देतो. जय जय वासुदेव हरी, 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 जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय वासुदेव 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 आता. आणि हे काय झालं? हो तुम्ही विधभर सांगितलं, नरहरी बाबाने हातभर कमी केलं, दुसरं काय होणार आहे? हा काय खेळ चाललाय? मी आताच जातून त्यांना घेऊन येतो इथं. नरहरी बुवा, अहो नरहरी बुवा, काय हा अनर्थ केलाय? नरहरी बुवा, शेटजी काय झालं काय? जा ना जा. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही स्वतः देवळात चला, विठोबाच्या कमरेचं माप घेऊन मला दागिना तयार करून द्या. अहो अनेक लोकांनी स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे, नसता चर्चेचा विषय होणार. मी शंभो महादेवाशिवाय दुसऱ्या कोणाचंही तोंड पाहत नाही. वा बुवा बुवा, ते सोडा तुम्ही. अहो कोणाचंही तोंड उतरावं अशी घटना आहे ती, विस्तारायला नको का? मला ते जमणार नाही, मी विठोबाचे मुख पाहणार नाही हा माझा कृतनिश्चय आहे. पांडुरंगाचा नवस माझ्याकडून फेडला जाऊ नये असं विधिलिखित दिसतंय. शेटजी वाईट वाटून घेऊ नका, मी माझ्या कामाशी प्रामाणिक असताना असं का बरं व्हावं? याला उपाय एकच आहे. सांगा अहो सांगा, काहीतरी उपाय सांगा, मी अगदी बेचैन झालोय. शेटजी
मी माझ्या कृतनिश्चयानुसार दुसऱ्या कुठल्याही दैवताचं तोंड तर पाहणार नाहीच, पण तुमच्या देवाच्या कमरेचं माप तिथल्या तिथे घेऊन त्या बरहुकूम करगोटा कमी अधिक करून देईन. मग तर झालं. अहो, पण ते कसं शक्य आहे? शक्य आहे शेटजी. तुम्ही माझे डोळे बांधून मला देवळात घेऊन जा. विठोबाच्या कमरेला करगोटा लावून त्याप्रमाणे कमी अधिक करून देतो. मग तर झालं. अरे हे काय बघतोय मी? हो ना, अहो नरहरी बुवांचे डोळे बांधून शेटजीने धरून चालवलंय. नरहरी बुवांच्या कडे शेटजीने दागिना दिलाय. नाही म्हणजे सप्ताहभर अशी पंढरपुरात चर्चा होती. अहो तेच काहीतरी प्रकरण झालेलं दिसतंय. पहा पहा, शेटजी त्यांना घेऊन कोतवालाच्या घराकडेच निघालेत. पण मी म्हणतो डोळे कशाला बांधा लागत? पण मी काय म्हणतो, आपण इथे चर्चा करत बसण्यापेक्षा आपण जाऊन येऊया का? हो जाऊन येऊया. पण हे तर पांडुरंगाच्या देवळात चालले. हा अरे, अहो नरहरी बुवा शंकराशिवाय दुसरं देवत मानत नाहीत. पण हे कसं? हे गौड बंगाल नेमकं आहे तरी काय हे आपल्याला पाहायलाच हवं. चला चला चला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई. अरे हा तर माझा शंभू महादेव. अरे अरे अरे, घात झाला. मी ह्या विठ्ठलाचे मुख पाहिले, असे प्राणप्रिय दैवत समजून मी माझे डोळे उघडले. शिवशंभू शंकरा, मला क्षमा कर, मला क्षमा कर. हे शिवशंकरा, साक्षात तुझा स्पर्श मला होतोय. हे व्याघ्रचर्म, रुद्राक्षमाळा, त्रिशूळही सगळं सगळं माझ्या परिचयाचं आहे. पण हे शंभू महादेव, माझे डोळे उघडताच तुझा विठोबा कसा होतो रे? हे शिवशंकर, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित, तन्य ते संसारी नर आणि नारी, वाचे हरहरी उच्चारित, सोनार नरहरी न देखे द्वैत, अवघा मूर्तिमंत एक रूप. नरहरी, हरी आणि हर वेगळे काय आहेत?
अरे ह्या साऱ्या विश्वात मी नांदतोय, तुम्हा भक्तांसाठी तर मी ह्या विटेवर सदैव उभा आहे. सगुणातून निर्गुणाची प्राप्ती करण्याचं मर्म जाणून घे. माझ्या दर्शनात तुला शिवाचं दर्शन व्हावं म्हणून मी मस्तकी शिवलिंग धारण करतो. कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था, कृपा करी पंढरीनाथा, दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था, अपराध करी क्षमा, अपराध करी क्षमा, तुझा न कळे महिमा, तुझा न कळे महिमा, कृपा करी पंढरीनाथा, दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था. करी भक्तांचा सांभाळू, करी भक्तांचा सांभाळू, अनाथांचा तू कृपाळू, करी भक्तांचा सांभाळू, अनाथांचा तू कृपाळू, आम्ही बहु अन्यायी, आम्ही बहु अन्यायी, क्षमा करी विठाबाई, क्षमा करी विठाबाई, कृपा करी पंढरीनाथा, दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था. आलो पतित शरण, आलो पतित शरण, पावन करी नारायण, आलो पतित शरण, पावन करी नारायण, पापी अमंगळ थोर, पापी अमंगळ थोर, कृपा करी दासावर, कृपा करी दासावर, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा,
दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था। मी तरी अवगुणी बहुत, मी तरी अवगुणी बहुत, दया करी पंढरीनाथ, दया करी पंढरीनाथ। मी तरी अवगुणी बहुत, दया करी पंढरीनाथ, दया सागर, दया सागरा अनंता, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, 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 पंढरी नाथा, पंढरी नाथा, कृपा करी पंढरी नाथा। तुझे नाम अमृत सार, तुझे नाम अमृत सार, नरहरी जपे निरंतर, नरहरि जपे निरंतर, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था, अपराध करी क्षमा, अपराध करी क्षमा, तुझा न कळे महिमा, तुझा न कळे महिमा, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था। अहो नरहरी बुवांना प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन दिलं माहितीय का? हो ना, आम्ही आबाजी त्यांची टवळकी करण्यात रमलो, ते शिव भक्त म्हणून आम्ही त्यांची खिल्ली उडवली। हो हरिहराची एकरूपता त्यामुळे उघड झाली। हो नरहरी बुवांचा अधिकार फार मोठा आहे। अहो पंढरपूरचे संत शिरोमणी आहेत ते। अहो केवढा मोठा बदल झालाय त्यांच्यात, आता विठ्ठलाचे सर्व दागिने त्यांनीच घडवले। हो ना, पंचक्रोशीतील रीग लागली पंढरपुरात, आधी विठ्ठलाचं दर्शन मग नरहरीबुवाचं दर्शन। हे मात्र खरं आहे, हो हे पंढरपूरचं भाग्यच आहे, नामदेव जना नरहरी सारखे संत जिथे आहेत तिथे भक्तिरसाच्या नद्या दुधड्या भरून वाहतात। अहो या नदीला पूर्वी आम्ही ओढा समजत होतो, एवढा मोठा ज्ञानसागर समोर असताना आम्ही ज्ञान प्राशन केलं नाही। हो जाऊ द्या, सगळं झाल्या चुका आपण दुरुस्त करू। आज सायंकाळी नरहरी महाराजांचं प्रवचन आहे, आपण सगळेजण त्याचा लाभ घेऊ ना। खरं म्हणताय, त्यांच्या अमृत बोलाची काळ धरून हा भाऊसागर आपण पार करूया। खरं आहे, सत्संगतीने काय होत नाही, सत्पुरुष हे परिसासारखे असतात। अहो त्यांच्या स्पर्शाने आम्हासारख्या लोखंडाचं सुद्धा सोनं होतं, जीवनाचं सार्थक होत। हो ना, चला चला, मला एकदा कधी एकदा डोळे भरून नर हरिभुवांना पाहिलं असं झालं। चला पटकन चल। नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे, नाम अमृत हे सार,
हृदय जपा निरंतर। परमात्मा आणि आपल्या भोवतालीच्या विश्वाचं नाम एकच आहे मंडळी। निष्काम भक्ती इह आणि पर अशा दोन्ही निष्ठांना जपते आणि मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास घडवून आणते। परमेश्वराच्या नामस्मरणात महाकाय पर्वताचं चूर्ण करण्याची शक्ती आहे। जो कोणी त्याचा ध्यास धरतो आळवितो परमेश्वर त्याच्या सोबत असतो, तो त्याचं रक्षण करतो। ज्याने जैसे आचरिले तैसेची त्याच्या फळा आले, जैसा भाव तैसा देव, जैसे पेरिले तैसेची उगविले। परमेश्वराला भेटण्याची ओढ जितकी जास्त परमेश्वर त्याला भेटतोच। पण आपण आस्थागायत मूर्तीत देव शोधत होतो, ते अज्ञान होते। ज्ञान कसे असते पहा, सूर्य असे गगनी परी दिसतो जीवनी, मेघ असे अंबरी पाणी पडे भूमीवरी, आकाशी चंद्र तारांगणा बिंब दिसे पाण्यातुनी, आत्मा अनुभवी पाहता देव दिसे हो तत्वता। परमेश्वर साऱ्या विश्वात व्यापून राहिला, तो व्यक्ती व्यक्तीतून आत्मरूपान स्थित आहे। त्याचा शोध घ्या, त्याचा अनुभव जेव्हा येईल तेव्हा मानवी जीवन पूर्णत्वाला जाईल। तर ह्यासाठी मार्ग एकच आहे, नामस्मरण। त्या सावळ्या साजिऱ्या रूपाचा नामघोष करूया। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। काय झालं गंगा, तुम्ही देवपूजा करत होतात ना? अहो अहो हे पाहिलं का सोनं, अहो रोज देवघरात तोळ्या तोळ्यानं सोनं वाढतंय। ईश्वरी इच्छा गंगा, पांडुरंग मल्लिकार्जुन आणि बागेश्वरी आपल्यावर प्रसन्न आहे। देवी देवी भगवती, मी पूर्ण काम होऊन निष्कामता पावलं। राम नामाचं सोनं माझ्या प्रपंचाला पुरेस आहे, मला काय करायचं हे सोनं? तुझं कृपा छत्र मला पुरेस आहे देवी। तुम्ही म्हणताय ते अगदी योग्यच आहे, आपण हे सगळं सोनं विठ्ठलाच्या पायाशी ठेवूया। देवाचं सुवर्ण देवालाच कारणे लागेल। गंगा अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ, बरेच दिवस माझी एक इच्छा होती, मी ह्या सोन्यातून पांडुरंगाची एक सुंदर सुबक मूर्ती बनवणार आहे। Thank you.
देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, देह बागे सरी जाने, देह बागे सरी जाने, अंतरा घडलं माझ्या हात तुला मला क्षमा कर, मी चुकलो, मला क्षमा कर, मी चुकलो, क्षमा कर, मी चुकलो, मला क्षमा कर, मी किती हतभागी, माझा अहम अजून जाईना, मी कसला सुवर्णकार, कर्मापलीकडची नामस्मरणाची हत्यारे तू माझ्या हाती देऊ नये, मला व्यवसायाचा मोह का पडावा, निर्गुण ब्रह्माच्या सगुण साकार मूर्तीला माझ्या भक्तीनं सजवायचं सोडून मी ह्या मर्त्य सुवर्णानं का सजवतोय घडवतोय, मी आतापर्यंत तुझा नाम महिमा गात राहील, मी सर्व संग सोडून तुझ्या पायाशी आलोय देवा, जोपर्यंत तू मला क्षमा करत नाही, तुझ्यात सामावून घेत नाहीस, तोपर्यंत मी तुला मिठी मारून इथेच बसे, विठ्ठला अपराध करी क्षमा, अपराध करी क्षमा, तुझा न कळे महिमा, तुझा न कळे महिमा, कृपा करी पंढरी नाथा, दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था, दीनानाथा तू समर्था,
करी भक्तांचा सांभाळू अनाथांचा तू कृपाळू करी भक्तांचा सांभाळू अनाथांचा तू कृपाळू आम्ही बहु अन्याय